अठ्ठावीस मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांना व्हावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन आपल्याद्वारे अभियान सुरू केलंय अठ्ठावीस मे रोजी गांधी मैदानात होणाऱ्या सभेत या अभियानाचा प्रारंभ होणार आहे यासाठी ही सभा यशस्वी करू असा निर्धार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शाहू स्मारक भवनमध्ये संपन्न झाली गांधी मैदानात होणाऱ्या या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत या थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या हे अभियान उपयुक्त ठरणार आहे असेही यावेळी क्षीरसागर म्हणाले खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी बोलताना कोल्हापूरवर विशेष प्रेम असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांनी कोट्यवधीचा निधी गेल्या काही महिन्यात दिला विकासाच्या आणि लोकहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवून सभा यशस्वी करू असं सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण राजे खान जमादर महानगर प्रमुख शिवाजी जाधव शहर प्रमुख रणजित जाधव यांनी आपली मनोगते के व्यक्त केली आहे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अंकुश नेपाणीकर मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे नचिकेत खरात जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर अशाच ताज्या अपडेट साठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा